नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी सबस्क्राइब करा अल्ट्रा चॅनल्सला आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका. तुला काय करायचंय र? नाही म्हणजे हात बघ. अगं बाईचा हात हातात घेतल्यावर कसा मऊ लागला पाहिजे. आता तुझा हात जर माझ्या गाल्यावर ने फिरला तर तव्यावर दगड घासल्यासारखं वाटेल माहितीये. असं मागची चप्पल विसरला वाटत. नाही नाही कसा विसरेन, तसाच वळ घेऊन दुकानात गेलो, त्याच बाबाची चप्पल घेऊन आलो. म्हणजे आता हिन मार खायचा. असं काय करते मंजुळे? अगं माझ्या मनाचा जरा विचार कर. आपल्या लग्नात म्हणायचं उकाडा मी पाठ पाठ केला मी. हा खरं सांगतोय म्हणू बाय. अगं काय तुझी चाल, काय तुझी आदा, काय तुझी चालली, काय तुझी आदा. मी तुझं हनुमान, तू माझी गदा. नाही म्हटलं बाय, मी आणखी दोन तीन पाठ करून ठेवले. पुढचा नाही नाही म्हणता म्हणता झाल्या लय चुका. नाही नाही म्हणता म्हणता झाल्या लय चुका. मंजुळेचं नाव घेतो, द्या एक एक मुका. अगं मुका म्हणलं बुक्का नाही ग. तुला सांगून ठेवते काय काय. पुण्यांदा माझं नाव घेतलंस तर एक बुक्का मारीन आणि बत्तीशी पाडून कायमचा बुक्का करून टाकीन. अगं असं काय करतेस मंजुळे? माझ्यासारखा जीव ओवाळून टाकणार नवरा तुला मिळणार नाही. अगं लग्नानंतर बघ मी तुला कशा सुखात ठेवेन. भाकरी मी मीच करत जाईन, भांडे मी मीच धुत जाईन आणि तू धू म्हणजे तर तुझा लुगडा मी मीच धुईन. आणखी काय काय करू सांग. काही नको बस झालं. म्हणजे मग लग्नाला तयार असतो? ताव भी तयार केलंय. मग घे की घे की इवले इवले हरीन त्याचे इवले इवले पाय. इवले इवले हरीन त्याचे इवले इवले पाय. गोट्या घरी आला नाही, पिऊन पडला काय? अरे त्या पार्वताबाईचं काय खरं नाही, ती घटकेत सौ भाग्य होती, घटकेत गंगा भागीरथी असती. जिकडं गुलाल तिकडं चांगलं असतं तिचं. पण आपल्याला आता सावध राहायला पाहिजे. का हो? सोनाजीरावाने आधीच बंडखोरी केली. त्या सोनाजीरावचं काही खरं नाही, देव लागला द्यायला पदर नाही घ्यायला अशी अवस्था झाली त्याची. उपाशी मराल तो, नाव सोनाजीराव ना, हाती कातलाचा वाळा आहे त्याच्या. पण मल्हारराव आता आपल्याला खरंच सिरियस व्हायला पाहिजे. खरे अहो अवघ्या 5 दिवसावर निवडणुका आल्या आहेत आणि कुठल्याही परिस्थितीत आबांनी माझ्यावर जो विश्वास टाकलाय तो मला सार्थ ठरवायचा. खरे तुम्ही काय बी काळजी करू नका ताई, अहो समधी माणसं आपली विश्वासातली आहे, कुणीच दगाफटका करणार नाही. बाबूराव एवढं रेटून बोलू नका. निवडणुकीच्या रिंगणात उमेदवार आणि नारळ कसा निगल कोणाला सांगता येत नसतो. मल्हारराव तुम्ही जरा जातीने लक्ष घाला ना. जातीने घालावंच लागणार, जाती पातीवरच निवडणुका चालतात आपल्याकडे. विनोद केला. बर मी येऊ, आबा जेवायला वाट पाहत असत. बर बर, बाकी मी बोलतोय मंडळी. ठीक आहे येते मी. बाकी आबा साहेबांना मानलं पाहिजे. आपल्या पोरीवर केवढा विश्वास टाकला त्यांनी. तुम्ही काय मेले होते का मल्हार? नाही तर काय, मला सांगा ना. स्वतः बाजूला झाले पुरीला केलंय पुढं. तुम्ही बसा जिंदगी भर त्यांच्याच हमाल्या करी. हे मात्र तुम्ही 16 खरं बोललात. मग अरे काय खरं बोलला, गेली 20 पंचायतीचा मेंबर आहे मी. सरपंच खरं तर मलाच केलं पाहिजे. अहो पण हे आम्हाला सांगून काय फायदा, त्या आबासाहेबांना बोला की इथं पहिलवान की दाखवून काय. जाताना एखाद्या दिवशी आरड्यावर. अरे भीतो का काय, येणार की बोलणार आहे बरोबर मी. कुठं निघाले न विचारता? म्हणजे अरे ती काल आलेली पोरगी न विचारता निघून जाते आणि आम्ही विचारून जायचं. बर अहो गेल्या 20 त्या पंचायतीचं तोंड किती वेळा बघितलं हे विचारा किती असणी. आणि हे म्हण सरपंच होणार. अहो आबांच्या नंतर खरा सरपंच होण्याचा मान माझा हे सगळ्या गावाला माहिती आहे. खोटं नाही सांगत, कालपासनं देवी स्वप्नात दिसतीय, यंदा कौल माझ्याच नावाचा येतोय. तर हे आणि सरपंच, आता सरपंच कोण होत आहे हे महत्वाचं नाही हो, पण ती शीतल सरपंच होणार नाही एवढं निश्चित. कालची पोर काना मागून आली आणि तिकट झाली.
पर आता आपल्याला आबा पुढे काही बोलता येत नाही म्हणून. पर आबा सोन्यासारखा माणूस. अरे आता सोन्यासारखा माणूस आहे, सोन्यासारखा माणूस आहे. आता सुरी सोन्याची असली म्हणून काय उरात खुपसून घेता काय? मी नाही घाबरत, मी डायरेक्ट बोलतो आबाशी. आपल्याला काय घेणं देणं नाही, गावाचं भलं महत्वाचं आहे. कळलं ना? पण तुम्ही निवडून येताना बोलता खूप म्हणून म्हणलं. नाही नाही येणार नाही. डिपॉझिट ठेवा. चला मल्हारराव लवकर आवरा, बरीच काम आहेत आपल्याला, उशीर करून चालणार नाही. चला 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 घाई घाई ना. चला आई नाना येतो मी. कशाला नादाल लागलायस पोरा? अरे ही माणसं सुधरू द्यायची नाहीत तुला. चटकन आशीर्वाद द्या, आई येतो. मुळद्याला बघावं तवा घाईच असती. तर कवडीची नाही मिळकत आणि घडीची नाही फुरसत, बरोबर आहे ना? निस्त बाड 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 करते. खापराचं तोंड असत ना, तकवास फुटलं असत. नसतं फुटत आहे म्हातारे. आई नाना, आजवर तुम्ही लोकांच्या दारात गोंधळन जागरण घालीत आले, पण तुमचा यो लेख मल्हार एक दिवस राज्यात गोंधळ घालणार आणि सगळ्या राज्यात जागरण करणार आहे. देवा खंडेराया, माझ्या पोराच्या पाठीमाग उभा राहा बाबा. येळकोट येळकोट जय मल्हार. एकाद आपलं पत्रक लाव. सगळ्या गावाला निवडणुकीची चिंता लागली आणि तुला तुझ्या लग्नाची लागली रे. हे म्हणजे कुणाला कशाचं हिजडायला मिशाचं असं झालंय तुझं? तुला गंमत वाटते रे. नाही तर काय, उद्या निवडणुकीचा निकाल आहे आणि तू काय लग्नाच्या पुंगाने वाजवत बसला? अरे निवडणुका काय दर 5 वर्षांनी होणारच रे, पण लक्षात ठेव माणसाचं लग्न आयुष्यात एकदाच होत. अर्थ मग होईल ना? होईल ना, पण कवा होईल ना? कवा होईल? हा अरे अर्धे केस गेले, आणखीन 4 वर्षांनी माझं लग्न झालं तर माझीच पोरं मला हे आजोबा असं म्हणतील माहिती परत. त्यात आणखीन परवा त्या मंजुनी काय उखाणा घेतला माहिती आहे ना? अरे त्या मंजुनी तरी 12 उखाणा घेतला. म्हणजे रे त्या तान्याच्या बायकोनी काय उखाणा घेतला माहिती आहे? काय म्हणली? बदामाचा हलवा केला त्यात टाकले काजू किसून. वा, बदामाचा हलवा केला त्यात टाकले काजू किसून आणि तानाजीराव बिडे पिते संडासात बसून म्हणले. माझं ना असं घेण्यापेक्षा मी आयुष्यभर ब्रह्मचारी राहिलेला बरा. हे बघ गोट्या, काय या जगात कुणीच ब्रह्मचारी राहिलेलं नाहीये. कसं? समध्यांची नशिबानी कवा ना कवा मारूनच ठेवलेली आहे.